नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी राऊंड टू साठी प्रोसेस चालू झालेली आहे ऑलरेडी विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन देखील सुरू आहेत ऑप्शन फॉर्म फिलिंग देखील सुरू आहे काही विद्यार्थ्यांना राऊंड वन मध्ये सीट अलॉट झालेली होती मग राऊंड टू मध्ये जेव्हा आपण चॉईस फिलिंग करणार आहेत तर त्यावेळेस काय काळजी घेणं गरजेचं आहे कारण की जर मिळालेलं आधीचं कॉलेज असेल तर ते कुठल्या कंडिशनमध्ये आपल्या हातामध्ये राहतं चॉईस फिलिंग आता कशा पद्धतीने केलं तर ते गेलं तर काय ऑप्शन्स असू शकतात अशा अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत एक्झॅक्टली ऑल इंडिया exactly, चॉईस फिलिंग करताना कुठली गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं स्टेट काउन्सिलिंगचा राऊंड टू चा प्रोसेस केव्हा चालू होऊ शकेल अशा सर्व गोष्टीबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कशन करूया आता सर्वप्रथम इथं पाहून घ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल हे राऊंड टू चा टाइम टेबल आहे ऑल इंडिया ऑल इंडिया एमबीबीएस बीडीएस फिफ्टीन पर्सेंट साठी चर्चा करतो आपण एम्स झिपमध्यासाठी चर्चा करतात आणि डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी ठीक आहे याच्यासाठीचा जो सेकंड राऊंड आहे ऑलरेडी फर्स्ट राऊंड झालेला आहे काही ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर सेकंड राऊंडला डायरेक्ट रजिस्ट्रेशन केलं तरी चालतं फर्स्ट राऊंडला तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं कॉलेज मिळालेलं नाहीये डायरेक्ट सेकंड राऊंडला आता चॉईस फिलिंग करायची आहे किंवा कॉलेज मिळालं होतं ऍडमिशन घेतलंय बेटरमेंटला अप्लाय केलंय तर आता चॉईस फिलिंग करायची आहे ठीक आहे मग याच्यासाठी बघा पाच सप्टेंबर पासून दहा सप्टेंबर पर्यंतचा वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करू शकता पेमेंटसाठी दहा तारखेच्या दुपारी तीन वाजेपर्यंतच वेळ दिलेला आहे ह्या पेमेंट एक्झॅक्टली किती आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे ओपन कॅटेगरी अन्य कॅटेगरीसाठी साडे दहा हजार आणि साडेपाच हजार फीस आहे डीम साठी अप्लाय करायचं असेल तर दोन लाख पाच हजार आहे ऑलरेडी याच्यावर मी व्हिडिओ फर्स्ट राऊंडच्या वेळेस बनवलेलाच होता ठीक आहे मग आता यांचं हे झाल्यानंतर आपल्याला त्याच्यासोबतच चॉईस फिलिंग करावी लागते लगेच कॉलेजेसचे ऑप्शन्स द्यावे लागतात ऑप्शन्स पण साधारणतः दहा तारखेच्या रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत वेळ दिलेला आहे आणि याचा रिझल्ट लागणार आहे मित्रांनो तेरा सप्टेंबरला तेरा तारखेला याचा रिझल्ट लागणार आहे ऍडमिशन ज्यांचा नंबर घ्यायचा लागलाय अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायला वेळ दिलेला आहे चौदा तारखेपासून वीस तारखेपर्यंत असा हा सेकंड राऊंडचा टाइम टेबल आहे ठीक आहे आता महत्वाचं याच्यामध्ये लक्षात घ्या की प्रोसेस कशा पद्धतीनं आहे चौदा तारखेला रिज रिझल्ट लागणार आहे आता ऑप्शन फॉर्म फिलिंग देखील करायचे तर आता ज्या विद्यार्थ्यांनी बघा ज्या विद्यार्थ्यांनी एखादं याच्यामध्ये जर ऍडमिशन घेतलेलं असेल की आता फर्स्ट राऊंड बद्दल सांगतो तुम्हाला जर तुमचा फर्स्ट राऊंडला कुठे नंबर लागलेला असेल एखादं कॉलेज तुम्हाला फर्स्ट राऊंडला मिळालेला आहे ठीक आहे आणि त्या पर्टिक्युलर कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे ठीक आहे ऍडमिशन घेतलेलं आहे आता तुम्हाला सेकंड राऊंडसाठी साठी केलंय केले सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करताय तुम्ही चॉईस फिलिंग करताय मग सेकंड राऊंडला आहे तर या चॉईस फिलिंग पैकी तुम्हाला एखादं जर कॉलेज मिळालं जर याला सेकंड राऊंडला कॉलेज मिळालं तर हे कॉलेज तुमचं ॲटोमॅटिक कॅन्सल होतं हे लक्षात घ्या हे ऑटोमॅटिक कॅन्सल होतं इथं जावं लागतं तुम्हाला ऍडमिशन कॅन्सलेशनचा फॉर्म भरायचा आणि जे पर्टिक्युलर नवीन कॉलेज मिळाले सेकंड राऊंड मध्ये तिथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे असं नाही होणार आहे की सपोज आता एक्स वाय झेड मिळालेला आहे आणि आधी तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं होतं तर हे कॉलेज घेऊ आत्ताचं कॉलेज घेऊ अशी चॉईस राहत नाही ज्या वेळेस तुम्हाला नवीन कॉलेज मिळणार आहे म्हणजे सेकंड राऊंड मध्ये तुम्ही आता जी चॉईस फिलिंग करताय तर त्याच्यापैकी जर एखादं कॉलेज मिळालं तर आधीचं कॉलेज ऑटोमॅटिक कॅन्सल होतं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक सजेशन सांगतो की त्यांनी ऑप्शन्स भरताना मोजकेच ऑप्शन भरा की जिथं तुम्हाला जायचं आहे असेच ऑप्शन टाका निवड तुम्ही सर्वच कॉलेजचे ऑप्शन्स टाकलेत मग मिळालं नको मला आधीच चांगलं वाटायला आता कॉलेज असं बिलकुल चालत नाहीये त्यामुळे फाफट पसारा बाकीचा काही करायचा नाहीये तुम्हाला जेवढे काही ऑप्शन्स वाटतात तेवढेच ऑप्शन्स ठेवा मोजकेच ऑप्शन ठेवा जेणेकरून तुम्हाला तिथं मिळालं तर ऍडमिशन घ्यायचं आहे असेच ऑप्शन्स तुम्ही ठेवू शकता बाकी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तर कट ऑफ तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलाच होता त्यामुळे विद्यार्थ्यांनी विचार करूनच ऑप्शन्स त्याचे ठेवले तरी चालतील किंवा रजिस्ट्रेशन करताना देखील विचार करूनच करा विनाकारण कमी मार्क्स आहेत रजिस्ट्रेशन करण्यात काही अर्थ नाही आहे त्यानंतर काही ज्या विद्यार्थ्यांनी डीम्ड युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना म्हणजे त्यांना जे कॉलेज मिळालेलं आहे तर त्या कॉलेजच्या व्यतिरिक्त ऑप्शन्स ठेवताना विचार करून ऑप्शन ठेवा कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघून ऑप्शन्स ठेवा तुम्ही आणि आता जर एखादं कॉलेज मिळालं सपोज तुम्हाला पहिल्या राऊंडला विचार करू आपण की एखादे सपोज फर्स्ट राऊंडला तुम्हाला एखादं कॉलेज मिळालंय सपोज फर्स्ट राऊंडला तुम्हाला एक कृष्णा कराड मिळाले सपोज कृष्णा कराड हे कॉलेज तुम्हाला फर्स्ट राऊंडला मिळालेलं आहे ठीक आहे तुम्ही इथे ऍडमिशन पण घेतलेलं आहे आणि सेकंड राऊंडला तुम्ही जात आहे सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म चॉईस फिलिंग वगैरे आहे आणि समजा सेकंड राऊंडला तुम्ही डी वाय पाटील वगैरे असं ऑप्शन कुठला तरी ठेवलेलं असेल आणि हे जर कॉलेज मिळालं तुम्हाला तर हे ऑटोमॅटिक कॅन्सल होतं इथं ऍडमिशन घ्यावंच लागतं तुम्हाला हे लक्षात घ्या आणि महत्वाचं काय आहे सेकंड राऊंडला फ्री एक्झिट बिलकुल नसते जे कॉलेज मिळणार आहे तिथं तुम्हाला कंपल्सरी ऍडमिशन घ्यावंच लागेल ऍडमिशन घेतलं नाही तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर जाणार प्रोसेसच्या तुम्ही बाहेर जाणार एक्झिट प्रोसेसच्या बाहेर जाणार आणि जर तुम्हाला प्रोसेसमध्ये यायचं असेल थर्ड राऊंडला तर डबल तुम्हाल दीम दा रुपे रुपे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागतं मग डीमसाठी अप्लाय करायचं असेल तर पुन्हा एकदा दोन लाख पाच हजार रुपये भरावे लागतील गव्हर्नमेंट एम्सला वगैरे अप्लाय करायचं असेल तर त्या कॅटेगरीनुसार साडे दहा अकरा हजार रुपये जी काही फीस आहे ती तुम्हाला भरावीच लागणार आहे त्याच्यामुळे सेकंड राऊंडला फ्री एक्झिट नाही आहे फर्स्ट राऊंडलाच तेवढा फ्री एक्झिट होता तुमच्या मनावरती होतं नंबर लागला ऍडमिशन घ्या न घ्या तुमच्या मनावरती होतं पण सेकंड राऊंड पासून तुम्हाला हे डिपॉझिटचे महत्वाचे नियम आहेत नंबर लागला ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकतात अपग्रेडेशन थर्ड राऊंड पर्यंत इथे थर्ड राऊंडला जाऊ शकता तुम्ही त्या, त्या सिनेरिओ मध्ये तुमचं डिपॉझिट काही कॅन्सल होणार नाहीये फक्त डिपॉझिट केव्हा मिळणार नाही वापस तुम्हाला जर सेकंड राऊंडला नंबर लागला तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर तर जाणारच आणि तुमचे भरलेलं डिपॉझिट सुद्धा तुम्हाला वापस मिळत नसतं हे लक्षात घ्या त्याच्यानंतर अजून काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग केली आहे ठीक आहे सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग केली फर्स्ट राऊंडला एखादं कॉलेज मिळालेलं होतं परंतु सेकंड राऊंडला काहीच नाही मिळालं काहीच नाही मिळालं तर तुमचं फर्स्ट राऊंडची सीट ऍज इट इज कन्फर्म राहते तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकता परंतु तुम्हाला सर्व नियम हे सेकंड राऊंडचे चे होतात म्हणजे तुमचं डिपॉझिट वगैरे तुमचं पुन्हा वापस मिळत नसतं म्हणजे हे तुम्हाला ऍडमिशन एकतर कंटिन्यू पुढे ठेवावंच लागतं त्यामुळे विचार करून ऍडमिशन घ्या विचार करून ऑप्शन्स टाका जेणेकरून तुम्हाला प्रोसेसच्या बाहेर पडता येणार नाही जेणेकरून तुमचे डिपॉझिट हे जप्त होणार नाहीत त्यामुळे सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करताना पर्टिक्युलर कॉलेज चॉईस फिलिंग करा विनाकारण एक्स्ट्रा ऑप्शन्स ठेवू नका विनाकारण कॉम्प्लिकेशन तयार करू नका जेणेकरून तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडणार नाही आणि महत्वाचं म्हणजे तुमचं डिपॉझिट हे कॅन्सल होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी काळजी घ्यायची सर्वांची चॉईस फिलिंग करून देत आहेत आम्ही सर्वांचे ज्यांचं रजिस्ट्रेशन नव्हतं ज्यांना आता या राऊंडला करायचंय अशा विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात चॉईस फिलिंग देखील करू शकतात आणि याचा रिझल्ट चौदा तारखेला लागेल आणि याच्या रिझल्ट नंतरच स्टेटचा सा चालू प्रोसेस चालू होणार आहे ठीक आहे इन बिटवीन चॉईस फिलिंग चालू होईल लवकरच परंतु याचा रिझल्ट केव्हा लागणार आहे याचा रिझल्ट झाल्यानंतरच स्टेटचा रिझल्ट लागत असतो हे देखील विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे लवकरात लवकर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी करून घ्या ज्यांनी चॉईस फिलिंग राहिले त्यांची चॉईस फिलिंग करून घ्या आणि महत्वाचे नियम हे अशा पद्धतीने आहेत याच्या रिलेटेड काही अडचणी असतील तर नक्कीच वायब्रेंट ऍडमिशन गायडन्स आपल्या कुठल्याही ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो थँक्यू सो मच